दरम्यान अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आज विराजमान झाली. तर गणेश पूजनानं आजच्या विधीची सुरुवात झाली. मंदिरात यज्ञ याग करण्यात आला. त्यासाठी अरणी मंथनातून अग्नी प्रकट करण्यात आला. द्वारपालांकडून सर्व शाखांचं वेद पारायण, देवप्रबोधन, औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास, कुंडपूजन, पश्चभूसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अरणी मंथनाद्वारे प्रकट झालेल्या अग्नीची यज्ञ कुंडात स्थापना झाली. दरम्यान संध्याकाळी धान्याधिवास होऊन रामलल्लाची आरती करण्यात येईल.